नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन किमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य वि विभाग विभागातून मी प्राध्यापक डॉक्टर उर्मिला योगेश गीते आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आजचे जे सेशन आहे ते एमकॉम भाग दोन सत्र चार या विद्यार्थ्यांसाठी आहे विषयाचे जे नाव आहे ते भांडवल बाजार आणि वित्तीय सेवा आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये जे आपण बघितलेले आहे ते आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच आपण त्याला सेबी म्हणतो तर सेबीची जी पार्श्वभूमी आहे ती आपण व्यवस्थितपणे सगळे त्याची पार्श्वभूमी त्याची स्थापना कधी झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आधीच शिकलेलो आहोत त्यानंतर ता सेबीच्या वेगवेगळ्या भूमिका म्हणजेच आपण ज्याला रोल म्हणतो ते सुद्धा आपण एक बाय एकामागे एक आपण जे रोल आहेत ते पण आपण सगळे व्यवस्थित बघितलेले आहेत सेबीचे जे महत्त्वाचे जे कार्य आहेत ते सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत तर आजच्या ज्या सेशनमध्ये आपण जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रकरण पहिले आहे ते आहे भांडवल बाजार आणि वित्तीय सेवा त्याच्यामध्ये भांडवल बाजाराचा अर्थ त्याचे जे महत्त्वाचे जे कार्य आहे ते कार्य भांडवल बाजाराची रचना आणि भांडवल बाजाराची जी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये ज्याला आपण गुणधर्म म्हणतो ते आपण आजच्या सेशनमध्ये शिकणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे भांडवल बाजार म्हणजे काय तर भांडवल म्हणजे काय की एखादी गोष्ट मार्केटमध्ये येण्याच्या आधी जे आपल्याला जे पैशांच्या स्वरूपात जे लागणार आहे तर ते भांडवल आपण ज्याला म्हणतो भाग भांडवल हे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपण मार्केटमधून उभारू शकतो एखादी कंपनी कंपनी जेव्हा अस्तित्वात येते तर ती कंपनी अस्तित्वात येण्याच्या आधी त्यांचं जे भांडवल आहे ते आधीच ते सगळं महत्त्वपूर्णरित्या सगळ्यांनी चर्चा करून किंवा संचालक मंडळाशी सगळं विनिमय करून ह्या गोष्टींचा विचार कर करून भांडवल हे ठरवलेलं जातं आणि जे हे बाजारात येतं तर ते भांडवल बाजारात आल्यानंतर ते पैशांच्या स्वरूपामध्ये कसं आपल्याला गोळा करता येईल याचा विचार हा आधी करावा लागतो आणि हे भांडवलाचं स्वरूप हे वाढत्या स्वरूपात आपण कसं बघू शकतो हे आधीच ठरलेलं असतं त्याच्यामुळे हे भांडवल हे खूप महत्त्वाचं साधन आहे तर आता भांडवल बाजाराचा अर्थ जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की भांडवल बाजार ही आर्थिक मालमत्तेची बाजारपेठ आहे म्हणजे भांडवल याचा अर्थ काय होतो याची नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच काय की जो पैसे आहे आणि पैशाशिवाय कोणतीही बाजारपेठ चालू शकत नाही हा दीर्घ मुदतीचा असतो वेगवेगळ्या संस्था जशा आहेत वाहतूक संस्था आहे सरकारी आहे खाजगी आहे प्रायव्हेट आहे किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांना हे भांडवल हे अधिक गरजेचं असतं कारण भांडवलाशिवाय कोणताही कंपनीमध्ये कोणताही निर्णय घेऊ गे, घेणं शक्य नाही होत मग दीर्घ मुदतीच्या वित्त व्यवस्थेशी निगडीत असल्यामुळे हा भांडवल भांडवल बाजाराच्या ज्या पेठा आहेत ज्यांना भाग बाजार म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आता भाग म्हणजे काय की एखादी कंपनी जेव्हा अस्तित्वात येते तर त्या कंपनीचे वेगवेगळे भाग बाजारात विकले जातात आणि त्या भागांमार्फत आपण वेगवेगळ्या लोकांपासून किंवा मग छोटी संस्था असेल मोठी संस्था असेल वैयक्तिक असेल खाजगी असेल सरकारी असतील तर ह्या कंपन्यांमार्फत आपण हे भाग विकून त्यांच्या अगेन्स्ट आपण पैसा गोळा करतो त्याला आपण भागभांडवल असं म्हणतो कोणत्याही देशाचा आर्थिक विकास आणि प्रभावी कार्यक्षम भांडवलावर अवलंबून असतो कारण भांडवल जर मजबूत असेल तर कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडते भांडवल बाजारात शेती उद्योग असतो त्याच्यानंतर व्यापार आहे शासन यांच्याकडून वित्ताची मागणीसुद्धा केली जाते कारण कधी कधी काय असतं की मार्केटमध्ये एक कंपनी नसते अशा अनेक अनेक कंपन्या असतात तर त्या अनेक कंपन्यांना भांडवल पुरे पुरे करणं हे एका वैयक्तिक काम नसल्यामुळे वेगवेगळ्या शेती उद्योगाकडून किंवा व्यापाराकडून किंवा वेगवेगळ्या वेग वाहतूक आहे किंवा दुसरे अनेक उद्योग आहेत की ज्याच्याकडून आपण हा भागभांडवल गोळा करू शकतो त्याच्यानंतर ही वैयक्तिक किंवा संस्थात्मक गुंतवणूक नाही आहे सरकार काय करते की वेगवेगळ्या मार्गाने वित्त कसा गोळा करता येईल आणि आपलं भांडवल मजबूत करता येईल हे नेहमी बघत असतो हा झाला भांड भांडवल बाजाराचा अर्थ त्याच्यानंतर याच्या एक दोन व्याख्या आपण इथे बघणार आहोत त्या एकदम सोप्या भाषेमध्ये की ज्याच्यामध्ये ती व्याख्या तुम्ही वाचल्यानंतर त्या भांडवल बाजाराचा नेमका अर्थ काय आहे किंवा कशी व्याख्या आपण त्याची शिकू शकतो हे आपण आपण इथे बघू शकतो याच्यामध्ये सगळ्यात पी के धार हे जे ऑथर आहेत त्यांनी भांडवल बाजाराची अगदी सोप्या भाषेमध्ये एक व्याख्या दिलेली आहे की भांडवल बाजार हा भांडवल वस्तूंसाठी नसून तो गुंतवणुकीच्या हेतूने वित्ताची अग्रिम आणि निधी उभारणी याकरिता क असणारा बाजार आहे म्हणजे हा गुंतवणूक हा जो शब्द आहे याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे की भांडवल बाजार हा एखाद्या वस्तूसाठी नाही आहे फक्त एक गुंतवणूक म्हणून पण त्याच्याकडे आपण बघू शकतो आणि एक निधी उभारणीसाठी पण त्याचा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असतो दुसरं जे आहे ते एम वाय खान या सरांनी एक नवीन व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण असं बघू शकतो की दीर्घकालीन निधीकरिता असणारी ही बाजारपेठ आहे कारण एखादी कंपनी जर मार्केटमध्ये बाजारात आली तर ती लगेच पुढच्या वर्षी तर ती लगेच डिस्ट्रॉय होऊ नाही शकत कारण हे सगळं जे आहे हे लॉंग टर्मसाठी आहे ज्याला आपण अल जसं कालावधी जसं आपण म्हणतो की अल्पकालासाठी आहे मध्यम कालासाठी आहे दीर्घकालासाठी आहे तर ही दीर्घकालीन जी संकल्पना आहे जे भांडवल आपण उभा करणार आहोत तर हे भांडवल जे आहे हे दीर्घकालासाठी असणार आहे म्हणून कोणतीही गोष्टीचा विचार करताना किंवा निर्णय घेताना दीर्घकालाचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा लागतो म्हणून ही जी भांडवल आहे किंवा ही जी बाजारपेठ आहे ही दीर्घकालीन आहे आणि हा जो निधी जो लागणार आहे हा सुद्धा सतत लागणार आहे हा बाजार नाणे विरुद्ध न असून नाणे बाजार या खेळत्या भांडवली वित्त पुरवठ्याच्या संस्थात्मक स्त्रोत्र असून तो निश्चित स्वरूपाच्या गुंतवणूक वित्तपुरवठ्यांवर भर देतो आता याच्यामध्ये असे एक अशी काही शब्द आहेत की त्या शब्दांपासून आपल्याला खूप सारं घेण्यासारखं आहे म्हणजेच काय की खेळतं भांडवल खेळतं भांडवल म्हणजेच काय की जे पैसा हा खेळता असला पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याकडे कॅशची लिक्विडिटी नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही निर्णय कोणतीही वस्तू किंवा कोणतीही परचेसिंग कॅपॅसिटी आपल्याला करता येत नाही म्हणून हा खेळतं भांडवल म्हणजेच जो पैसा आहे हा नेहमी हा चलनामध्ये सतत वापरता येणार असला पाहिजे म्हणून खेळतं भांडवल पण पाहिजे वित्त पुरवठ्याचा स्त्रोत म्हणजे जो स्त्रोत असतो बाजारातून जो स्त्रोत येणारा आहे तो पण असा सतत लागोपाठ येणारा असला पाहिजे कारण काय होतं बऱ्याच वेळेस काय असतं की एखाद्या गोष्टीसाठी जो स्त्रोत असतो जो जो अचानक बंद जर झाला तर कंपनीची जी स्थापना झालेली असते ज्या गोष्टींसाठी तर ते, ते उद्दिष्टपूर्तीसाठी तो करता येत नाही ह्या झाल्या भांडवल बाजाराच्या दोन व्याख्या ज्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता भांडवल बाजार आता त्याचं जे कार्य आहे कार्य म्हणजे काय की ॲक्च्युअल आपण जे काम करतो त्याचं फंक्शन आपण ज्याला म्हणतो की भांडवल बाजार तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं काहीतरी त्याला स्वरूप पाहिजे किंवा काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे मग आपण जो पैसा छोट्या स्वरूपात उभा केलेला आहे जो मार्केटमधून गोळा करून आपल्या कंपनीमध्ये आपण तो उभा केलेला आहे तर तो, तो पैसा आपल्याला कसा पुढे वाढीस नेता येईल हे आपल्याला ह्या कार्यामध्ये बघता येईल म्हणजे समजा आज आपल्या कंपनीकडे एक लाख रुपये आहे तर त्या एक लाखाची आपण एक वर्षाभर भा आपण किती प्रगती केलेली आहे किंवा किती आपल्याला प्र नफा झाला आहे किती आपण त्या एक लाखाचा उपयोग कुठे कुठे केलेला आहे कशा पद्धतीने केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कार्यामध्ये बघायला म्हणजे ह्या चित्रामध्ये आपल्याला हे दिसायला मिळतं की सुरुवात ती कम सुरुवातीला कंपनीची जी स्थिती आहे ती नंतर पाच वर्षामध्ये म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आपल्याला सहा इथे तुम्हाला लाईन्स दिसतात तर ते सहाव्या लाईनमध्ये की जो व्यक्ती आहे तो ती कॉईन तिथे ठेवताना दिसतोय म्हणजे ह्या कंपनीचा ग्रोथ किंवा भांडवल बाजारामध्ये आपल्या कंपनीची जी ग्रोथ आहे ती अशा पद्धतीने झालेली आपल्याला बघायला मिळते आणि ह्या ही ग्रोथ होण्यासाठी आपल्याला कोणते कोणते निर्णय किंवा कोणते पाऊल उचलावे लागतात हे आपल्याला इथे बघायचं आहे आता भांडवल बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आहे भांडवलाची निर्मिती ही वारंवार आपल्याला कशी वाढवता येईल आणि कशाप्रकारे वाढवता येईल हे आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं बघायला मिळतं त्याच्यानंतर बचतीचे एकत्रीकरण बचत म्हणजे काय की बचत ही वैयक्तिक नसून ही सगळ्यांच्या स्वरूपाची असते म्हणजे त्याच्यामध्ये कोणी संस्था पण बचत करत असते कंपनी बचत करत असते पार्टनरशिप फर्म आहे किंवा एखादी लेडीज आहे जेंट्स आहे अशा ब्र बऱ्याच जणांना बचत करण्याची सवय असते आणि हे ह्या बचतीचा उपयोग आपण आपल्यासाठी कसा एकत्रीकरण करून करता येईल हा नेहमी याचं हे एक महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर काय दिवस आहे की उद्योग व्यवसायास भांडवल उभारणीस मदत करणे आता आपल्याला बघायला मिळतं की दिवसेंदिवस जे उद्योगधंदे वाढत चाललेले आहे तर ह्या उद्योगधंदे वाढत असताना यांना जे भांडवल लागत आहे तर त्या भांडवल कसं उभार उभारता येईल किंवा कशा पद्धतीने पैसा गोळा करता येईल कारण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग नवीन नवीन आपल्याला बघायला मिळतात त्याच्यासाठी जास्तीचं भांडवल लागतं आणि भांडवल पुरवणं हे बाजार भा भांडवल बाजाराचं हे महत्त्वपूर्ण कार्य आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सरकारला कर्ज उभारण्यास सहाय्य करणे आता सरकारलासुद्धा वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी स भांडवलाची गरज पडते कारण का कारण त्यांना इन्कम टॅक्स थ्रू किंवा महसूल थ्रू बऱ्याच ठिकाणाहून त्यांना जरी कर मिळत असलं तरी सरकारला काही असे अचानक वेळोवेळी येणारे जे खर्च आहेत त्या खर्चांचा पाठपुरावा करावा लागतो किंवा कुठून कर्ज घ्यावं लागतं तर ते कर्ज दुसऱ्या देशांकडून न घेता आपल्याकडूनच आपल्याला ते कर्ज कसं उभार करत उभारता येईल किंवा तो पैसा कसा गोळा करता येईल हेही सरकार नेमकं मी बघत असतं त्याच्यानंतरचा पॉईंट आहे भांडवल निर्मितीचं वेग वाढवणं कारण कसं असतं आता वेग वाढवणं म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की आज आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर किंवा बाजारात गेल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळू शकतात किंवा आपण किती भांडवल गोळा करू शकतो त्याच्यापेक्षा आपल्याला जर जास्त कधी लागलं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं हो लागणार आहे त्याचा वेग वाढवावा लागणार आहे म्हणजेच लोकांना बचतीची जी संधी आपण दिलेली आहे तर ती संधी त्यांना कशी आपण आपल्या त्या संधी आपल्याला त्या संधीचा कसा फायदा करून घेता येईल तर त्या ह्या वेग वाढवण्यामध्ये आपल्याला तो बघतो येईल त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे बचत गुंतवणूक यात समन्वय आता काही लोक बचत तर करतात पण काही लोकांना काय सवय असते बचत केल्यानंतर ती आपल्याच जवळ ठेवायची ते काय करतात ते गुंतवत नाही कुठे तर ते त्यांना गुंतवणूक करण्यास कसं प्रोत्साहन करता येईल किंवा त्यांचा पैसा कसा भांडवल बाजारात आणता येईल याच हे सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य भांडवल बाजाराचं आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे औद्योगिकरणाचा वेग वाढवणे आता जेव्हा औद्योगीकरणाचा वेग वाढवला म्हणजे लोकांना तेवढे नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून मिळते आणि नोकरी मिळाल्यानंतर ते दोन पैसे आपले बचत करणार त्या बचतीचा आपण कुठे वापर करायचा कसा वापर करायचा हे भाग भांडवल नेहमी बघत असतं किंवा हे भांडवलाचं महत्त्वपूर्ण आपल्याला कार्य त्याच्यामध्ये म्हणता येईल याच्यामध्ये नवनवीन उद्योग लोकांना मिळतात किंवा रोजगारांची संधी उपलब्ध होते त्याच्यानंतरचा पॉईंट आहे गुंतवणूकदारास गुंतवणुकीच्या संधी पण उपलब्ध करून देणे कसं असतं आता गुंतवणूकदार हा नेहमी जो आपण बचत केलेला पैसा आहे तो कुठे ना कुठेतरी गुंतवत असतो तर तो, तो सरकारच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हा कुठेतरी किंवा बँकेमध्ये ठेवत असतो तर ता त्याचा जो गुंतवणुकीला संधी म्हणजे आता समजा ह्या कंपनीचे शेअर्स जर दहा रुपये आहेत दुसऱ्या कंपनीचे आठ रुपये आहे पंधरा रुपये आहे तर त्याला ता कसं अट्रॅक्ट करता येईल आपल्या कंपनीमार्फत की आमच्या कंपनीमध्ये आपण काय त्यांना सेवा देत आहोत तर त्यांचा गुंतवणुकीला संधी उपलब्ध करून देतो म्हणजे त्यांना आपण चान्स देतो की आम्ही तुम्हाला हे पण देतो आहे याच्याबरोबर हे पण देत आहे म्हणजे काय होतं की गुंतवणूकदार हा अधिक प्रोत्साहित होतो आणि त्याला ती संधी उपलब्ध करून मिळते त्याच्यानंतर आहे उत्पादकता वाढीस मदत करणे उत्पादकता म्हणजेच काय की आता वेगवेगळे उद्योगधंदे तुम्ही बघत आहात की नवीन नवीन येत आहेत तर ता त्या उद्योगधंद्यांना नवीन उत्पादन करण्याची संधी आपण जर दिली आणि त्यांना जर भांडवल पुरवलं तर ते भांडवलाच्या स्वरूपामध्ये नवीन काहीतरी वस्तू तयार करतात आणि त्याला त्या, त्या वस्तूंना मार्केटमध्ये अधिक भाव असतो आणि त्याच्यामुळे उत्पादन वाढीस मदत होते त्याच्यानंतरचा पॉइंट आहे आर्थिक विकास साध्य करण्यास मदत होते जेव्हा आपला उद्योगधंदा हा वाढीस लागलेला असतो त्याच्यामुळे आर्थिक विकास हा असं नै नैसर्गिक आहे कारण जेव्हा पैसा हा आपण म्हणतो पैशाकडेच येतो जेव्हा आपली आर्थिक स्थिती चांगली असते तर त्याच्यामुळे आपण आपलीच कंपनीची जी सुधारणा आहे आर्थिक परिस्थिती आहे आपले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे आपण फायदे देतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतो तर म्हणजेच काय की आपल्या कंपनीची किंवा आपल्या संस्थेची जी आर्थिक परिस्थिती आहे ही नेहमी जर आपण चांगली ठेवली किंवा कॉन्स्टंट जर ठेवली तर आपल्याला काय होते की त्याची नेहमी मदतच होते त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आर्थिक वाढ आता आर्थिक वाढ करणंसुद्धा गरजेचं आहे का बरं कारण आपली जी आर्थिक स्थिती आहे ही नेहमी एकसारखी नसते आपल्याला काय लागणार आहे किंवा काय आत्तापर्यंत लागलेलं ला आहे आणि पुढे काय लागणार आहे आणि आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली कशी सावून ठेवता येईल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा संचालक मंडळाला करून आपली आर्थिक वागेचा वेगेचा जो वेड आहे वेड वेद आहे तो आपल्याला नेहमी उंचावत ठेवावा लागतो त्याच्यानंतर आहे बचत करणाऱ्यांच्या सवयीस प्रोत्साहन देणे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की लोकं बचत करतात पण बचत करून ते पैसे जवळच ठेवतात तर त्या पैशांचा विनियोग आपल्याला आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या भांडवल बाजारात कसा करता येईल त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल की तुमचा जो पैसा बचतीचा आहे तुम्ही आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही तुम्हाला काय देणार आहेत तेव्हा त्यांना ते प्रोत्साहन मिळतं आणि तो आपल्याला पैसा वापरता येऊ शकतो त्याच्यानंतर आहे स्थिर आणि सूत्रबद्ध प्रतिभूतींच्या किमती आता शेअर मार्केट सगळ्यांना माहिती आहे शेअर मार्केटच्या ज्या किमती आहेत ह्या नेहमी खालीवर होतात आपल्याला माहिती आहे की आज दोन रुपयाचा जो शेअर आहे तो संध्याकाळी पन्नास पैशाचा पण पन होऊ शकतो तो दोनशे रुपयाचा पण होऊ शकतो तर आपल्याला ह्या स्थिर स्थिरता याची कुठेतरी बघितली गेली पाहिजे कारण जोपर्यंत आपण स्थिरतेवर येत नाही किंवा आपल्याला ते समजत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टींचा उपयोग करून आपल्या कंपनीसाठी किंवा भांडवल बाजारासाठी त्याचा कुठेही आपण उपयोग करू शकत नाही त्याच्यानंतर आहे निधीची उपलब्धता जो निधी आपण गोळा केलेला आहे किंवा जो निधी निधी आपल्याजवळ उपलब्ध आहे तर त्या उपलब्धतेचा आपण कुठ कसा विनियोग करत आहोत आपण तो पैसा कुठे वापरतो आहेत कुठे खर्च करतो आहेत आणि त्याच्याबदल्यात कंपनीला काय मिळतं आहे किती नफा होतो आहे किती तोटा होतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या निधीमधून केला जातो कारण पैसा हे एक अशी वस्तू आहे की ती खर्च केल्यानंतर त्याच्यामधून आउटपुट हा बघितलेला जातो कारण कुठेतरी हा आपल्याला त्याचा फायदाच मिळतो कारण जोपर्यंत आपण फायदा बघत नाही किंवा जिथे फायदा होत नाही तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही किंवा तिथून पैसाही घेत नाही कारण आपण पैसे जर घेतले तर ता त्याच्या अगेन्स्ट आपल्याला इंटरेस्ट पण द्यावा लागणार आहे किंवा कोणाचे पैसे आपण ठेवून घेतले तर त्यांना आपल्याला द्यावं पण लागणार आहे म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला निधीच्या उपलब्धतेमध्ये बघायला मिळतात त्याच्यानंतर आहे भांडवल बाजाराची रचना आता रचना म्हटलं की म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की एक हैरारकी बघायला मिळते की आपल्याला हे जे कॅपिटल मार्केट जे स्ट्रक्चर आहे आपलं पूर्ण भारतभर तर आहेच प्रत्येक राज्यवाईज पण आपल्याला बघायला मिळतं एक सिक्वेन्स असतो की जो आपल्याला हैरारकी मेंटेन करतो आणि तो शेवटच्या घटकापर्यंत आणि सर्वोत्तम घटकापर्यंत आपल्याला त्याचे कार्य बघायला मिळतात म्हणजेच आपल्याला हे रचनेमध्ये बघायचं आता ह्या रचनेमध्ये काय काय आहे याच्यामध्ये मार्केटेबल सिक्युरिटीज आहे म्हणजेच आपण ज्याला प्रतिभूती म्हणतो त्याच्यामध्ये सरकार चा पण भाग असतो कार्पोरेट सेक्टर पण याच्यामध्ये कार्यरत असतं पी यू सी म्हणजेच काय की की पब्लिक युनिट युनिट अंडरटेकिंग बंदपत्रे ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो त्याच्यानंतर आहे यू टी आय यु युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे बघायला मिळतात त्याच्यानंतर नॉन मार्केटेबल सिक्युरिटीज म्हणजेच प्रतिभूतीमध्ये बँकेच्या वेगवेगळ्या ठेवी वेग आहेत तर ह्या ठेवींमध्ये आपल्याला बघायला मिळतं की कधी एक महिन्याची ठेवी आहे कधी तीन महिन्यांच्या आहेत कधी सहा महिन्यांच्या बघायला मिळतात त्याच्यावरती वेगवेगळ्या वेग वेग रेट ऑफ इंटरेस्ट आहे फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो कंपनीच्या ठेवीमध्ये काय काय बघायला मिळतं आपल्याला डिबेंचर्स आहेत रोखे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इक्विटी शेअर्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रेफरन्स शेअर्स आहेत यांच्यामध्ये काय होतं की आपण जे पर्सेंटेज त्यांना देतो फॉर एक्झाम्पल आता एक्स वाय झेड कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपण इक्विटी शेअर होल्डर आहेत प्रेफरन शेअर होल्डर आहेत डिव्हेंचर्स आहेत यांना आपण काय देतोय की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट आमच्याकडे आहे आहेत त्याच्या अगेन्स्ट आम्ही तुम्हाला काय देतो रेट ऑफ इंटरेस्ट देणार आहे मग तो रेट ऑफ इंटरेस्ट पाच टक्के असू शकतो दहा टक्के असू शकतो पंधरा टक्के इट मे बी डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर कंपनी बँकेची कर्ज आणि ॲडव्हान्सेस बँकेकडनं आपण घेऊ शकतो आता कर्ज पण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सहज उपलब्ध झालेले दिसून येतात त्याच्यामध्ये आपल्याला वाहन कर्ज आहे घर कर्ज आहे असं उद्योगासाठी लागणारं आहे पर्सनल लोन आहे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्सेस आपण बँकेकडून घेऊ शकतो त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसद्वारे बचत आहेत प्रमाणपत्र आहे जसं नॅशनल सेविंग सर्टिफिकेट आहे प्रॉविडंट फंड आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टाच्या स्कीम एस ज्याला आपण म्हणतो मंथली इंटरेस्ट रेट हा पण आपल्याला एक फायदा ही ही जी रचना आहे की याच्यामार्फत मार्फत हा भांडवल बाजार कुठेतरी उभा राहिलेला दिसतो म्हणजे यांच्यामार्फत काय आहे कुठेतरी हा पैसा गोळा होतोय आणि हा वेगवेगळ्या मार्फत आपण जो पैसा गोळा केलेला आहे हा कुठे आणतो आपण सगळा भांडवल बाजारात आणतो आणि याचा उपयोग कुठे ना कुठेतरी झालेला आपल्याला दिसतो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये म्हणजे ज्याला आपण गुणधर्म पण म्हणू शकतो आता गुणधर्म काय आहे आता जिथे बचत होते किंवा जिथे भांडवलाचा किंवा पैशाचा जर विचार केला करता जर तो तो तर बचतकर्ता आणि गुंतवणूकदार हे दोनच महत्त्वाचे आहेत कारण जर बचतच झाली नाही तर तो गुंतवणार नाही आणि गुंतवणार नाही तर मग कुठं कुठेच पैसे ती आपल्याला तिथे दिसणार नाही कारण पैसा जर शंभर रुपये जर आले आणि शंभर रुपयातून जर शंभर रुपये आपण खर्च केले तर कुठे बचत होणार आहे आणि बचत जर नाही झाली तर तो गुंतवणार कुठे म्हणून प्रत्येक व्यक्ती हा मानवी विचार केला जर आपण तर तो बचतीच्या दृष्टीने कुठे ना कुठेतरी शंभर रुपये जर आपल्याकडे आले तर वीस रुपये तो बचत करून ठेवणारच मग तो, तो वीस रुपये कुठे गेले त्याचे मग तो कुठे गुंतवतो आहे तर ते वीस रुपयाचा विचार आपल्याला इथे करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे दीर्घकालीन गुंतवणुकीतील सौदे आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अल्पमुदत आहे मध्यम मुदत आहे आणि दीर्घकालीन आहे काही लोकांना थोड्या काळासाठी पैसा गुंतवावा वाटतो काही लोकांना थो म्हणजे एक ते तीन वर्ष आपण ज्याला म्हणतो एक वर्षासाठी अल्पमुदत आहे एक ते तीन वर्ष म्हणजे मध्यम का काळ आहे आणि तीन वर्षानंतरचा जो आहे ते दूर दीर्घ मुदतीमध्ये येतो मग काही लोक असे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरेस्ट असतो त्यांचा की नाही मला एक वर्षापुरतेच तिथे इन्व्हेस्ट करायचे त्याच्यानंतर माझे मला पैसे पाहिजेत म्हणजे अशी जी टेंडन्सी असते लोकांची तर ते वेगवेगळ्या प्रकारची जी असते तर ती ते टेंडन्सी समजून घेऊन त्याचे पैसे आपल्याला कारण भाग भांडवल जे आहे ते आपल्याला दीर्घ मुदतीसाठी लागणार आहे मग त्याचा जो पैसा आहे तो मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी कसा आणता येईल आणि कसा त्याचा उपयोग करता येईल हा आपल्याला हे त्याचा गुणधर्म बघता येईल आणि याच्यामध्ये मध्यस्थांचा उपयोग आता मध्यस्थ म्हणजे कोण जसं कमिशन कमिशन एजंटवर काम करणारे आहेत दलाल वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात मग हे काय करतात की लोकांचा बचत केलेला पैसा तो मार्केटमध्ये कसा आणायचा मग तुम्ही बघतात की एल आय सी एजंट आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाचे एजंट्स आहेत म्हणजे कंपन्यांचे एजंट आहेत की लोकांचे पैसे जमा झालेले आहेत की त्यांचे त्यांच्याजवळ जा जी बचत झालेली आहे तो बचत तिचा भाग तो आपल्या कंपनीमध्ये कसा आणता येईल मग तो मध्यस्थान थ्रू आपल्याला तो आणता येतो हे भाग भांडवलाचं वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला त्याच्यानंतर भांडवल निर्मितीचे निर्धारक निर्धारक म्हणजे की का काय की ज्यांच्याकडे पैसे आहेत लोक काय करतात ज्यांच्याकडे पैसे आहेत आता समजा माझ्याकडे एक लाख रुपये आहे तर मी एक लाख रुपये एक्स वाय झेड व्यक्तीला देते तो रेट रेट ऑफ इंटरेस्ट काय करणार तो मी ठरवणार की मी तुला एक लाख रुपये देते तुम्हाला टेन पर्सेंट दे ट्वेंटी पर्सेंट दे फाईव्ह पर्सेंट दे म्हणजे निर्धारक म्हणजे काय की मी ठरवणार आहे की मी काय रेट ऑफ इंटरेस्टने देणार आहे मग ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो मार्केटमध्ये मा दे देताना मग मा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो स्वतः ठरवतो म्हणून आपण त्याला निर्धारक असं म्हणतो त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सज्ज आणि सतत बाजार आता सतत बाजार म्हणजे कोण पाहिजे तिथे की खरेदीदार पण पाहिजे विक्री कर विक्री करणारा पण पाहिजे जर हे दोघंही तिथे नसतील तर त्याला आपण सतत बाजारपेठ म्हणूच शकत नाही कारण खरेदीदार जर नसेल आणि विक्रेता जरी नसेल तरी तो बाजार आपल्याला चालूच ठेवता येणार नाही कोणीतरी तिथे खरेदी करणारा पण पाहिजे विक्री करणाराही पाहिजे म्हणजे तो सतत चालू ठेवणारा पाहिजे आणि कायम तो असा सज्ज असला पाहिजे की कोणताही व्यक्ती कोणतीही संस्था कोणतीही कंपनी भागभांडवल बाजारामध्ये आली आणि त्यांना काय खरेदी करायचं आहे काय विकायचं आहे ह्या गोष्टी जर कळाल्या तर तो बाजार हा नेहमी चालू असतो त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सुलभ तरलता तरलता म्हणजे काय आपण ज्याला लिक्विडिटी म्हणतो की असं लोकांचा असा, असा विचार असतो की आपल्याला बाजारात गेल्यानंतर कॅशची लिक्विडिटी लगेच मिळाली पाहिजे फॉर एक्झाम्पल माझ्या कंपनीकडे खूप सारे असेट्स आहेत पण ती असेट विकल्याच जात नाही आहे तर ती का विकल्या जात नाही कारण ती लिट लिटिगेटमध्ये गेली असेल किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याची लिक्विडिटी करायला आपल्याला वेळ लागतो तर तो वेळ आपल्याला आप कसा कमी करता येईल किंवा आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या कॅशची लिक्विडिटी कशी सहजपणे उपलब्ध करता येईल हे ह्या भागवंडवलाचं खूप महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर शासकीय नियम आता गव्हर्मेंटचे नियम सगळ्यांना माहिती आहे आप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरावे लागतात फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स आहे जी एस टी टॅक्स आता नवीन आलेला आहे याच्या आधी आपण सी जी एस टी आय जी एस टी सगळे हे पर भरत होतो आणि आताही भरत आहोत व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता इन्कम टॅक्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आहे कंपनी आहे पार्टनरशिप फर्म आहेत मग हे दरवर्षी बजेट डिक्लेअर करताना हे वेगवेगळे नियम आपल्याला बघायला मिळतात की कोणते शेड्यूलमध्ये चेंजेस झालेले आहे त्या टॅक्समध्ये कोणते कोणते रेट चेंज झालेले आहेत ते जे नियम आहेत हे बघून या नियमांचं पालन करून आपल्याला बाजारामध्ये व्यवहार करावे लागतात त्याच्यानंतर आहे विक्री योग्य व विपणन नसलेले रोखे सुरक्षित करणे आता विपणन म्हणजे काय मार्केटिंग आणि विक्री योग्य विपणन नसलेले रोखे म्हणजे आपण ज्याला शेअर्स म्हणतो आता शेअर्स जरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनींचे विकायला असतात पण ते कोणते शेअर्स आपण घ्यायचे किंवा कोणते शेअर्स नाही घ्यायचे किंवा कोणते शेअर्स घेतल्यानंतर आपल्या कंपनीला फायदा होणार आहे किंवा जे हे घेतल्यानंतर तोटाच होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या कंपनीच्या फायद्याच्या दृष्टीने की मला ह्या कंपनीचे शंभर शेअर्स घ्यायचे आहेत ह्या कंपनीचे दोनशे घ्यायचेत आपण कुठेतरी बॅलन्स ठेवतो ह्या आणि कुठेतरी आपण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो म्हणून हा मुद्दासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर आहे वैयक्तिक आणि संस्थात्मक दोन्ही गुंतवणुकीचा समावेश आता एखादी कंपनी मार्केटमध्ये असते तर ती आर्टिफिशियल असते पण ती खरं चालवतं कोण हे आपण स्वतः चालवतो म्हणजे आपण एक मनुष्य म्हणून आपण ती किंवा आपण एक व्यक्ती म्हणून आपण ती चालवत असतो म्हणून आपण त्याला वैयक्तिक आणि संस्थात्मक म्हणजे मी मी जरी संस्था चालवत असले माझी जरी कंपनी असली तरी निर्णय घेणारी मी आहे म्हणजे वैयक्तिक आणि संस्थात्मक ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपण गुंतवणुकीचा विचार करतो किंवा गुंतवणूक करताना किंवा कोणी आपल्याकडे गुंतवणूक करत आहेत ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं की भांडवल बाजार म्हणजे काय त्याचा जो अर्थ आहे त्याची व्याख्या बघितली त्याचे कोणते कोणते कार्य आहे त्याची रचना बघितलेली आहे त्याचे वैशिष्ट्य कोणते कोणते बघितले आहेत तर तुमच्यासाठी आता असाइनमेंट म्हणजे तुम्ही आ, या ह्या ज्या सेशनमध्ये काय शिकलेले आहात किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात तर आपण हे पहिला प्रश्न बघू शकतो की भांडवल बाजाराची व्याख्या देऊन भांडवल बाजाराचे कोणते कोणते कार्य आहेत ते तुम्ही स्पष्ट करा हे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे जर समजून घेतलं आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर दिली तर तुम्हाला भविष्यात कोणताही प्रश्न कसाही विचारला तरी तुम्हाला तो लिहिता येणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती स्पष्ट करा याच्या आधी तुम्हाला भांडवल बाजाराचा अर्थ पण विचारू शकतात पुढचा आहे टीप लिहा टिपामध्ये तुमचे एक सगळे प्रश्न विचारू शकतात भांडवल बाजाराची रचना त्याचे कार्य त्याची वैशिष्ट्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमचे असाइनमेंट पूर्ण करू शकतात आता समरी जी आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण ह्या लेक्चरमध्ये काय शिकलेलो आहे तर समरीच्या स्वरूपामध्ये म्हणजेच काय की भांडवल बाजारपेठ ही बाजारपेठ अशी असते की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते त्याच्यामध्ये बॉन्ड्स स्टॉक इत्यादी आर्थिक म्हणजे सगळा जर विचार केला तर फक्त आर्थिक बाजूचाच याच्यामध्ये विचार आणि निर्णय घेतला जातो त्याच्यानंतर आहे दुसरा या बाजारामध्ये म्युच्युअल फंड पण असतात वेगवेगळ्या प्रकारचे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे असतात बँकांचे असू शकतात संस्थांचे असतात पार्टनरशिप फर्मचे असतात मग ती कंपनी छोटी असो मोठी असो तो भाग भांडवल जमा करण्यासाठी किंवा गोळा करण्यासाठी मार्केटमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ज्या भांडवलाची गरज असते ते भांडवल आपण कशा पद्धतीने उभारू शकतो हे आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे आत्तापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत ते भांडभाजव भाग भांडवलाचा अर्थ त्याची व्याख्या त्याची रचना कशी आहे त्याची कार्य कोणते कोणते आहेत आणि त्याचे गुणधर्म कोणते कोणते आहेत आणि आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत की भाग भांडवलामध्ये कोणते कोणते घटक सहभागी होतात म्हणजे कोणते घटक अतिरिक्त कार्य करतात म्हणजेच निधी उपलब्ध करण्यासाठी कोणते कोणते घटक सहभागी होऊ शकतात याचा विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत त्याच्यानंतर भांडवल बाजाराची साधने कोणती कोणती आहेत साधने म्हणजेच काय की इक्विटी शेअर होल्डर आहेत प्रेफरन्स शेअर्स आहेत मग ते कशा प्रकारचे आहेत कन्वर्टेबल आहेत नॉन कन्वर्टेबल आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित स्वरूप सुरु। अशा पद्धतीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेशन घेणार आहोत धन्यवाद